काम करून राज्याचे आणि देशाचे प्रश्न लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी खरवडे दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेऊन काम करणं हे लोकशाहीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये महत्त्वाचं असतं. दुर्दैवाने गेल्या 7-8 वर्षापासून हे चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे जणू जन्माचे शत्रू आहेत, एकमेकांशी पराकुटीचं वैर आहे, महाभारत आहे कौरव पांडवांचं, अशा प्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात. हे चित्र देशाच्या संसदीय लोकशाहीसाठी चांगलं नाही एवढंच मी सांगेन. पण आमचा प्रयत्न राहील की अनेक मुद्द्यांवर, राष्ट्राच्या सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर जास्तीत जास्त एकमत करून सभागृहाचं कामकाज पुढे नेणार. आज सामनाचा सर अग्रलेख आहे, 24 निवडणुकीपूर्वी काही मुद्दे जिवंत केले जातील असं? नक्कीच अनेक मुद्दे जे असतात हे निवडणुकीच्या आधी जिवंत केले जातात. जसं हिजाबचा मुद्दा आला, असे अनेक मुद्दे असतात की जे अचानक येतात आणि निवडणुकीला एक वेगळा रंग द्यायचा प्रयत्न होतो. काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत अलीकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच आपण भर देतो आहोत आणि निवडणुका त्यावरच लढवल्या जातात आणि निवडणुका झाल्या की मग विकासावर बोलायला सुरुवात होते. पुन्हा एकदा 5 वर्षांनी परत त्या जुन्या मुद्द्यांवर आपण येतो. ही आता या देशाला सवय झालेली आहे आणि लोकसुद्धा त्या गंगेत जशी प्रेत वाहून गेली त्या प्रेताप्रमाणे वाहून जाताना दिसतात. हे देशासाठी चित्र चांगलं नाही. 4 राज्यातल्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत, 1 राज्यात आप जिंकलेली आहे आणि हा विजयाचा उन्माद, मी जे म्हणतो की विजयाचा अजीर्ण होऊ नये आणि या विजया हा विजय सत्कारणी लावावा एवढंच आम्ही म्हणू शकतो. या देशामध्ये विरोधी पक्ष राहणं ही या देशाची आणि लोकशाहीची गरज आहे. 5 राज्याचा निकाल